असा म्हणतात गरोदरबाई मेली की त्याचा आत्मा लवकर मुक्त होत नाही, तो ऐसरच घुटमळत राहता आणि जोपर्यंत त्याचा बदलो पूरा होत नाही त्या भूत कोणाकच सुखान जगोक देत नाही। भूताच्या गोष्टी ऐकणाऱ्यापैकी 99% लोकांनी कधीच असा अनुभव घेतलेला नसता, मग ह्या गोष्टी नेमकं घडतात तरी काय? आणि अशीच एखादी घटना आपल्या आजूबाजू घडली तर? ही गोष्ट हकुंदाची आणि त्याच्या मेलेल्या चेडवाची। अजित आणि त्याच्या तीन मित्रांनी हवा बदल करूसाठी कोकणातल्या राजापुराक जाऊचं ठरवलं। तिकडे एका गेस्ट हाऊसात त्यांच्या राहूची सोय झाली होती। गेस्ट हाऊस तसा गावापासून 10-15 किलोमीटर आत जंगलात होता। कमी पैशात आणि एक चारचाकी गाडी जायत एवढं रस्तो मात्र होतो। म्हणून या चौघांनी त्या गेस्ट हाऊस घेऊचा ठरवलानी। तसा इथेंका अशीच जागा हवी होती जे गोंगाट कमी असत आणि निसर्गाचा आनंद घेता येत। त्याच्यातच गेस्ट हाऊसच्या मालकान रूमचं आणि आजूबाजूच्या परिसराचं फोटो अजितच्या मोबाईलवर पाठवला नव्हतं। फोटो बघताच या चौघांकाही जागा आवडली आणि अजितान रूम बुक केलं आणि ठरल्याप्रमाणे चौघं निघालं मुंबई ते राजापूर ॲडव्हेंचरसाठी। लई दिवसांत शहरापासून लांब जाऊक मिळत म्हणून एक्साइटमेंट वाढली होती। 8-9 तासात राजापुरात पोचणार आणि मस्त 5-6 दिवस मजा करणार म्हणून सगळं स्वप्न रंगवीत निसर्गाची मजा घेत रस्तो कापीत होती। तर मजल करीत रात्री 7 वाजता गाडी गेस्ट हाऊसवर इली आणि 9 वाजता थोडं आराम करून सगळं खाली फेर फटको मारूक उतरलं। तसंही आजची रात्र काही करूचा नव्हता म्हणून सगळं निवांत होतं। परिसरात झाडं असल्यामुळं गुलाबी थंडीचा अनुभव येत होतो आणि म्हणून सगळ्यांनी रात्री 9:30 वाजता जेवण खावण आपटून शेकोटी करूचा ठरवलानी, कारण गप्पा मारूचो म्हणजे वातावरण तसं हवं। गेस्ट हाऊसचा मालक हे सगळं इल्यावर आपल्या घरात निघून गेलो आणि हरी नावाच्या एका 60-65 वर्षाच्या नोकराक काय हवा नको त्या बघूसाठी त्यांच्या सोबतीक दिलं। ड्रायव्हर जेवण करून झोपो गेलो, कारण गाडी चालवून थकलो होतो आणि उद्या परत एका गाडी चालवची होती। आता हे चौघं आणि हरी अशी 5 जणं होती। हरीन शेकोटीसाठी लागणारी लाकडा आणि राखेलाची सोय करून दिलं आणि परत आपल्या कामाक लागलो। शेकोटी पेटान 15 मिनटं झाली तशी मैफिल रंगात इली आणि सिगारेटीचं झोडकं ओढीत चौघाजणं दारूची मजा घेऊक लागलं। गप्पा इतक्यो रंगात इली हो की कोणाकच वेळाचा भान नाही राहिला आणि रातचं 1:30 वाजलं तरी हे बाहेरच होतं जीवाचा राजापूर करीत। आता मात्र हरी इलो आणि सांगलान की पोरांनो लय येळ झालो हा, एवढ्या रात्रीचा बाहेर थांबणं बरा नाही आणि ही मुंबई नाही गाव काही मर्यादा पाळूचं लागतं। तसा सगळ्यांनी 10 मिनटात आत जाता असं सांगा हरीक चालतो केल्याने। जशी तुमची मर्जी हरी पुरपुटलो आणि काय हवा असात तर आवाज देवा मी हयच आहे असो निरोप दिला आणि जाता जाता परत एकदा हरी बोललो की आज जावा, एवढा सांगून हरी पाठी परतलो। आता रातचं 2 वाजलं आणि सगळ्यांच्या डोळ्यावर झोप इली। बस आता उठूयात सगळ्यांनी एका सुरात म्हटल्याने। तसं सगळं उठलं आणि आपापल्या रूमकडं जाऊक निघालो। पण दारू जास्त पिल्यामुळं आणि जोराची लागल्यामुळं अजित मुतोसाठी म्हणान अजून खाली उतरलो
तोपर्यंत बाकीचं तिघं रूमवर गेलं होतं. अजित मुतत होतो, तोच कोणतरी मागणं गेल्याचं भास त्याला झालं. असं अजित दचकलो, पण ह्या वक्ता काही कोण येणार, कोणतरी जनावर असत किंवा हवा येली असत असा म्हणान दुर्लक्ष केलं आणि आपलं प्रोग्राम चालू ठेवला. अजितान इकडे तिकडे बघला आणि अजित आता पाठी फिरणार तोच एक छोटा पोर असण्याचा आवाज येलो. तसं अजित थंड पडलो, कारण समोर बघला तर खरोखरच एक छोटा पोर हसत होता आणि अजिताकडे बघून ये ये असो इशारो करीत होता. क्षणात अजितची दारू उतरली, अजित खाली पडलो आणि कसोबसो उठून रूमकडे पळत गेलो आणि दरवाजा जोरात लावून घेतला. रूमवर गेल्यावर अजित घामाघूम झालो होतो, कारण ज्या काय बघला त्या त्याच्या मनातनं आणि डोळ्यापुढनं जात नव्हता. पोराचो चित्रविचित्र चेहरो डोळ्यासमोर येत होतो आणि अजित विचार करून डोका चोळीत बसलो होतो की एवढा लहान पोर एवढ्या रात्री आई काय करीत असत. अजित एवढं घाबरलो की रूमच्या बाहेर जाऊन मित्रांकडं बोलावची त्याची हिंमत होत नव्हती, ना हरीक बोलावची. अजित तसंच बिछाण्यावर गेलो आणि झोपेचा प्रयत्न करू लागलो. रातची अडीचची वेळ होती आणि सगळीकडं स्मशान शांतता होती. अजितान कसं बसं डोळे मिटलान तोच रूमची खिडकी उघडझाप करू लागली. अजित आता घाबरून अक्षरशः गळून गेलो होतो. त्याच्यातच हवेमुळे खिडकी उघडली असत असं विचार करून पटकन उठलो आणि जोरात खिडकी लावून घेतला आणि तसंच उलट्या पावलान बिछाण्यावर जाऊन पडलो. थोडं वेळ गेलो तसं कोणतरी जिनो चढून वर येतानाचा आवाज झालो. आता मात्र अजित देवाचं धाव करू लागलो, तेवढ्याच दरवाज्यावर धापा पडूक लागलो. अजित घाबरून गेलो. अजिताक वाटला की हरी असत, पण दरवाजा खोलूची अजितची हिंमत होत नव्हती. म्हणून अजितान दबक्या आवाजात कोण हा विचारला, पण दारा मागणं कोण ओ देईन. थोड्या वेळात परत धाप पडली आणि आता बरोबरीन लहान पोराचा आवाज पण अजिताक ऐको केलो. तसाच हसना तोच आवाज तो अजितान थोड्या वेळापूर्वी ऐकला नव्हतो. अजित घामाघूम झालो, रडकुंडी केलो, रडूक लागलो, तोच आवाज थांबलो आणि क्षणार्धात सगळा शांत झाला. जसा काय घडलाच नव्हता, जसं काय अजित स्वप्नच बघत होतो. अजिताक पण वाटला की ते का भात झालं असतील आणि अजितान स्वतःक शांत करूचा ठरवला आणि उठलो आणि पाणी पिऊसाठी गेलो. पाणी पिऊन अजित मागे फिरणार तोच जोरात खिडकी उघडली आणि दचकून अजित जमिनीवरच पडलो. पण या वक्ता जोरात हवा सुटली होती आणि लांब काहीतरी बारका पोर रडत होतो. अजित हिंमत एकवटून उठलो आणि नेमका काय हा त्या बघूसाठी खिडकी बाहेर वाकून इकडं तिकडं बघूक लागलो. अजितान लांबपर्यंत बॅटरी मारला, पण बाहेर कोण एक नव्हता. पण लहान पोराच्या रडण्याचा आवाज मात्र येत होतो, जसा की त्या पोर आपल्या आईशी बोलवत आहे. अजित आता मागा वळणार, तोच अजितच्या डोळ्यासमोर एक विचित्र आकृती आली होती. काय होता त्या, कोण होता त्या, भूत की भास. अजिताचो जीव जावतो थोडं बाकी राहिलो होतो. अजित घाबरून बेशुद्ध पडलो आणि उठलो तसा बघले आणि की हरी त्याचं मित्र आणि गेस्ट हाऊसचं मालक अजितच्या औशात बसलं होतं. अजित वाचलो, जिवंत राहिलो, पण तापान फणफणलो होतो. अजिता कायच कळत नव्हता की काय झालं. सगळ्यांनी विचारला नाही तसा अजितान घाबरून पण हिंमत करून झालेलो प्रकार सगळ्यांका सांगला. जसा अजिताचा बोलणं संपला तोच हरी लगेच बोललो, मी रातच्याकच तुमका सांगत होतोय की येळ लय झालो, पण कुंदाबद्दल तुमका नाही सांगलंय, कारण भूता खेतावर तुमचा विश्वास बसणार नाही आणि परत काहीतरी उलटा सुलटा करशाल आणि गोत्यात येशाल म्हणान गप राहिलंय. तुझा नशीब ताट म्हणान वाचलंस, कुंदान तुझा जीव नाही घेतला, नाही तर आजपर्यंत ते ना कोणाकच जिता सोडला नाही. हरीचा बोलणं झाल्यावर अजितान लगेच प्रतिप्रश्न केला, कोण कुंदा आणि ही सगळी काय भानगडा. अजितने विचारला तसा हरी बोलूक लागलो. 93 सालात गावात दंगल उसळली होती. कुंदा तवा 9 महिन्याचा गरोदर होता. दंगलीत कुंदाचा अख्खा कुटुंब मेला, पण कुंदा कसा बसा जीव वाचवून जंगलात येऊन लपला. पण गरोदर असल्यामुळं आणि अन्नापाण्या वाचवून हाल झाल्यामुळं आईसरच काहीतरी मेला.
पण कुंदाचो आत्मा मात्र घुटमळत राहिलो आणि किंकाळ्या ठोकीत जंगलात सैगड आपल्या पोराक शोधित राहिलो. तशातच 3-4 वर्षांत एके रात्री गावातना हेरलेकाराचा चेडू नाहीसा झाला असा म्हणतात या कुंदानच केलं. कारण तेव्हापासनं कुंदा जेवढ्या लोकांका दिसला चेडवा बरोबरच दिसला आणि कुंदाच्या दायऱ्यात जो कोण जाता एका त्या मारून टाकता. कोणाकच जिता सोडित नाही कारण तेका असा वाटता की लोक हयसर त्याचा चेडू घेऊ केली आहेत आणि लोकांमुळं तेका आणि त्याच्या चेडवाच्या जीवितात धोको हा. अजितान सगळा ऐकला आणि पुढच्या शनी बॅग भरून मित्रांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झालो. पण कुंदा हयसरच हा आपल्या चेडवाची काळजी घेत. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असंच एपिसोड पुढं बघूसाठी बिंग मालवणी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.